मुंबईत ज अभूतपूर्व गर्दी आता जमायला सुरुवात झालेली आणि ह्या सगळ्या उत्साहामुळे उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांवरती वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. जसं की मुंबईत येणारे सगळे रस्ते वाहतूक कोंडीने जाम झालेले आहेत. आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत धडकतोय. यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येत मराठी बांधव मराठा बांधव सगळे जे आहेत ते मुंबईत येत आहेत. ते बाहेरगावून आलेली मंडळी असतील तर यांना मुंबईतल्या रस्त्यांची माहिती व्हावी यासाठी हे स्वयंसेवक इथे काम करत आहेत. आणि शिवाय त्यांना त्या जागेवर चहा नाश्ता याची देखील सोय करण्यात आली. आज मराठा क्रांती मोर्चा आहे मुंबईत. सर्व महाराष्ट्रातून मराठा बांधव येत आहेत या मोर्चासाठी. आणि आपण आहोत आता मुंबईच्या एंट्री पॉईंटवर पांजरा पोर्ट शिवाजी पुतळ्याजवळ. आणि इथे इथे जे बाहेरगावावरून येणारे जे मराठा बांधव आहेत वेगवेगळ्या गाड्यांनी येत आहेत, त्या गाड्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतले रस्ते माहीत नाही आहे म्हणून काही स्वयंसेवक आहेत आणि त्यांना जे मार्गदर्शन केले जाते. पार्किंगची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथे काही स्वयंसेवक आहेत. हे स्वयंसेवक इथे येणाऱ्या जे बाहेरचे सगळे बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांना तुम्ही इथे काय काय सुविधा दिली काय सांगणार? या ठिकाणी येण्यासाठी येणाऱ्या ज्या मराठी बांधव आहेत मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी वडाळा ट्रक टर्मिनल इथे करण्यात आलेली आहे. आणि त्याची सूचना आम्ही येणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि त्या प्रत्येक वाहनांना या ठिकाणी देतो. इथे जे बाहेरगावावरून येणारे मराठा बांधव आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून पोलिसांचा सुद्धा मोठा ताफा इथे दिसतोय. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीससुद्धा हा अलर्ट आहेत. याचबरोबर या मराठा मोर्चावर ड्रोनद्वारे सुद्धा नजर ठेवण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोंदुबेसह मनोज कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई.